मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एक नवं पर्व सुरू झालंय। शिंदे यांच्याच मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष उभारी घेऊ लागलाय। मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांनी संघटनात्मक बांधणीला बळकटी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। यात महिला आघाडी एक स्वतंत्र विंग म्हणून जिल्हाप्रमुख लक्ष्मी ताठे यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने वाटचाल करीत आहे। नाशिक रोडच्या जय भवानी रोड भागातील लवटेनगर 2 मध्ये सुनीताताई जाधव या अशाच एक तळमळीच्या कार्यकर्त्या। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांची वाट अनुसरताना सुनीताताई जाधव यांनी सामाजिक विधायक कार्याच्या माध्यमातून आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे। समाजातील सर्व थरांमध्ये आणि विशेषतः महिला वर्गात लोकप्रिय असलेल्या सुनीताताई जाधव यांच्यावर लक्ष्मी ताठे यांनी प्रभाग 25 मधील महिला आघाडीच्या शाखा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली। एका औपचारिक कार्यक्रमामध्ये लक्ष्मी ताठे यांनी सुनीता जाधव यांना शाखा प्रमुख पदाचं नियुक्तीपत्र दिलं। यावेळी उपमहानगर प्रमुख सुजाता खरे, प्रज्ञा गायकवाड, उपजिल्हा प्रमुख करुणा धामणे, राधिका मराठे, विक्रम कदम उपस्थित होते। नियुक्तीपत्र देताना लक्ष्मी ताठे यांनी सुनीताताई जाधव यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आज बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या तर्फे आज सुनीताताई जाधव यांची आज आम्ही नियुक्ती करीत आहोत। शाखा प्रमुख पदावरती आज त्यांची नियुक्ती झालेली आहे। तरी आमच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने करुणाताई धामणे, सुजाताताई खरे, राधिकाताई मराठे, आमच्या इथल्या सर्वच प्रभागातल्या महिला शाखा प्रमुख आणि गट प्रमुख, विभाग प्रमुख अशा सर्वच इथे उपस्थित राहून आज ताईंची नियुक्ती झालेली आहे। तरी आमच्या सर्व महिला आघाडीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। आज नाशिक महानगरामध्ये आमचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे हे आता झंझावात सुरू झालेला आहे। म्हणून आम्ही आज प्रत्येक गल्ली तिथे शाखा अशी ही उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि येणाऱ्या महापालिकेसाठी आमची पूर्णत्व महिला आघाडीच्या वतीने पूर्ण तयारी झालेली आहे। आम्ही आता गल्ली तिथे सर्वीकडे शाखेचे उपलेखा करून येणाऱ्या आगामी महापालिकेच्या दृष्टीने महापालिकेवरती आमचेच महापौर बाळासाहेबांच्या शिवसेनेचेच महापौर बसतील। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आम्ही हे सर्व आता नियुक्त्या करीत आहोत आणि येणाऱ्या महापालिकेत आमच्या शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही इतकीच गवाय दे। मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर शाखा प्रमुख सुनीताताई जाधव यांनी सर्वांप्रती आभार मानले। सुनीता रुंजा जाधव, गट शाखा प्रमुख, शिवसेना महिला आघाडी, आज बाळासाहेबांची शिवसेना, जे मला पक्षाने छोटं मोठं काम दिलेलं आहे ते मी आनंदाने स्वीकारलेलं आहे। नियुक्ती झाल्याबद्दल मी सगळ्या महिलांचे आभार मानते। या माध्यमातून मी सगळ्या महिलांचे छोटे मोठे प्रश्न सोडवीन ही मी तुम्हाला गवाही देते। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये माझा उमेदवार कसा निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे, त्यासाठी मी भरपूर प्रयत्न करत। या प्रसंगी उपस्थित पालिकांनी मनोगत व्यक्त केलं। काय असेल की आपण जातो आहे तिथून आपल्याला काहीतरी मिळणार आहे का? कारण माझ्या माता भगिनींना एवढंच माहिती असतं की मला काहीतरी पाहिजे आहे, मला कुठेतरी एक रोजगार मिळाला पाहिजे, माझ्या हाताला कुठेतरी काम मिळालं पाहिजे। हीच आम्ही एक ऊर्जा म्हणजे म्हणतो ना ती महिलेमधली जी नवदुर्गेतली ऊर्जा ती घेऊन आम्ही इथे कामाला लागलेलो आहोत, कामाला सुरुवात केलेली आहे आणि असा भरभरून प्रतिसाद आज तुमच्याकडून आम्हाला मिळतो आहे आणि तुमच्याकडून प्रतिसाद मिळत आम्ही नक्की संधीचं सोनं करण्यात ते यश आम्ही तुम्हाला नक्कीच निकालते हैं। यहाँ पर आए और हम लोगों को बताया तो हम सभी लोग यहाँ पर इकट्ठे हैं, जिसकी भी कुछ भी प्रॉब्लम होगी तो वो ज्यादा आंटी को बताएंगे जिसके द्वारा आपके पास तक वो खबर पहुँचेगी। ये सरकार जो कायम राहिल आपने जेवड़े फायदे होते एवडे फोन होना पे साहब पर्सनल फोन लाइन जरी विचार साहब आमसे चार्ज नहीं हॉस्पिटल का खर्च नहीं साहेब फोनवर डायरेक्ट फोन घेतात हातात कधी सांगतात याचं बाकी दुसरं काहीच पाहून हे आम्ही डोळ्याने पाहून आलेलो तिथं म्हणजे आता आपण कसं बोलतोय अशी वर्षावर इज्जत आहे माणसाची। तुमच्या वार्डामध्ये जर कुठले काही प्रॉब्लेम असतील किंवा कुठल्या काही अडचणी असतील, समजा तुमच्या वार्डात पाण्याचे प्रॉब्लेम असतील किंवा दूध वितरणाचे प्रॉब्लेम असतील, हे तुमच्या घरगुती जे प्रॉब्लेम आहे महिलांना जास्ती फेस करावा लागतात, करतात की नाही तुम्ही सर्वजण? कधी काळी तुम्हाला अडचण आली तर हो किंवा नाही उत्तर जर मिळालं तर भारी होईल आणि
तुम्हाला बोलत करण्याचा हा एक मार्ग आहे. तर असे जर तुमच्या वार्डामध्ये काही प्रॉब्लेम आले तर आपल्या बाळासाहेबांच्या सेनेतर्फे ज्या शाखा प्रमुख ताई झालेल्या आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही जर तुमचे प्रॉब्लेम नेले आणि त्यांच्याजवळ त्यांच्या थ्रू जर लक्ष्मीताईंपर्यंत जे प्रॉब्लेम आले त्यांच्यापर्यंत पोहोचले तर ते प्रॉब्लेम नक्कीच महानगरपालिकेपर्यंत पोहोचल्या जाईल. साहेबांशी त्या संदर्भामध्ये बोललो आणि पुढे जर आता मला चांगल्या पद्धतीचं जर काम करायचं असेल चांगल्या ठिकाणी जर काम करायचं असेल तर मग ज्यावेळी आपल्याकडचे चारही नगरसेवक शिंदे गटामध्ये सामील झाले बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये त्यावेळेस मलाही त्या ठिकाणी म्हणजे त्या दिवशी स्वतः प्रताप भैया माझ्या घरी बसले होते आजच आपण जायचं म्हणून पण मी थोडा टाईम मागून घेतला आणि साहेबांशी बोलून जाऊ असं मी त्यांना सांगितलं आणि मग दुसऱ्या खेपेला मी स्वतःही आणि गणेश भाऊ कदम आमची बोलतो त्यांनी प्रवेश केला आणि अनेक उमेद गोष्टी त्या ठिकाणी कळल्या म्हणजे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आमची चौकशी करण्यापासून तर आम्हाला शाबासकीची थाप देऊन आमच्या कामाची प्रशंसा करून याच्या पुढे तुम्ही कसं काम केलं पाहिजे याच्यासाठी लोकांच्या समस्या सोडवताना तुम्हाला अडचणी निर्माण नाही झाले पाहिजे म्हणून जवळजवळ मला स्वतःलाही त्यांनी सांगितलं की तुमच्या भागातले काही लोकांचे जनतेचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आतापर्यंत तुम्ही आंदोलनाच्या माध्यमातून काम केलं असेल म्हणजे मी 50 आंदोलनं केली तर 50 च्या 50 आंदोलनामध्ये सक्सेस. या सोहळ्यास तृप्ती सोनवणे, सीमा शर्मा, मनाली हारक, दुर्गाबाई कुलथे, अश्विनी पाटील, सुमनताई कदम, ललिता ठाकूर, शांताबाई काळुंखे, रोहिणी लवटे, सुमन लवटे, प्रतिभा लवटे, दीपाली कदम, दीपिका सारप, अर्चना लवटे, जयश्री पवार, भारती लवटे, सुमन लवटे, सुनीता आवारे, वर्षा देशमुख, मंदाबाई लवटे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. प्रशांत जेजुरकर सह मनोहर गायकवाड, दिशानूज, नाशिक रोड.